सामाजिक क्षेत्रात विदर्भभर कार्यरत असलेली नेहमीच कला संस्कृती लुप्त होत चाललेल्या कलेसाठी जलसंवर्धन, वृक्षारोपण, समाजातील आदिवासी व गरजवंतांसाठी विद्यार्थीसाठी सदैव कार्यरत असलेली तरुणाई भूमी फाउंडेशन माध्यमातून सामाजिक उपक्रमाने आपली ओळख निर्माण करणारी संस्था भूमी फाउंडेशन लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा व्हावा व गणेशोत्सव मध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून भूमी फाउंडेशन विदर्भ अकोटतर्फे निर्माल्य संकलनसाठी निर्माल्य रथ तयार करण्यात येऊन पर्यावरणपूरक उत्साह साजरे करण्याचा आग्रही असल्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवातील निर्माल्य हार, फुला, दुर्वा जलाशयात न टाकता त्यांचे संकलन करून व पावित्र्य कायम ठेवून गोळा झालेल्या निर्माल्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. भूमी निर्माल्य रथाला अकोट शहराचे ठाणेदार गजानन शेळके यांनी नारळ फोडून व ध्वज दाखवून निर्माल्य रथाला प्रारंभ केला. भूमीच्या पर्यावरण पूरक व निर्माल्य संकलन व इतर सामाजिक चळवळीचे कौतुक करून भूमीतील तरुणाचा ऊर्जादायी शब्दांनी उमेद व उत्साह द्विगुणित केला. भूमी निर्माल्य रथाची गणेश मंडळे वाट पाहत होती. उत्स्फूर्त प्रतिसाद घरगुती व मंडळांकडून मिळत आहे. भूमीच्या या उपक्रमासाठी भूमीचे सर्वश्री कुमारी चंचल, पितंबर वाले, सौ शिल्पा राठी, ॲडव्होकेट ऋचा ठाकूर, विशाल राठोड, कमलेश राठी, अगस्ती ठाकूर, आकाश धुमाळे, अक्षय जायले, अमोल पवार, हर्षल बहादुरे, सुनील मस्करे, निर्माल रथाचे सारथ्य अजय तेलगोटे तर संचालन संतोष विणके तर सर्वांचे आभार तुषार अढाऊ यांनी केले. करते हैं जिसके वजह से हमारा जो पवित्रता है वो कायम रहे. हर साल गणपति उत्सव के टाइम पे हम जो निर्माल्य रहते हैं वो जमा करते हैं, जिसके वजह से अगर हम वैसे उसको फेंक दें रोड पे या फिर इससे, तो उसके वजह से पवित्रता भंग हो सकती है और ये नहीं होना चाहिए. इसलिए हमने ये मुहिम लगाई हुई है. तो सबसे पहले इससे वाटर पोल्यूशन नहीं होता है और साथ ही साथ एयर पोल्यूशन भी नहीं होता है. तो हम ये जो निर्माल्य है ये इकट्ठा करके इसको एक गड्ढा करते हैं और उस गड्ढे में ये जो जो निर्माल्य है वो सब उसको वहाँ पे जमा कर देते हैं और फिर उसके वजह से एयर पोल्यूशन नहीं होता है. और जैसे दूसरा कि हम ये जो निर्माल्य होता है इसको सब इकट्ठा करते हैं और लोग क्या करते हैं कि इसको पानी में डाल देते हैं, जिसके वजह से जो नदी है वो नदी प्रदूषित हो जाती है और फिर वो पानी पीकर जो लोग हैं वो बीमार पड़ जाते हैं. तो ये नहीं होना चाहिए, इसलिए हम ये मुहिम हर साल आयोजित करते हैं.